माझे नाव गोपीचंद आहे. मी वयाच्या 23 वर्षापासून धंदा करत आहो. त्या काळात थैला घेऊन घरी घरी जात होतो, तर मला चंपा षष्टीमध्ये एक पेटी द्यायचा मौका आला. एक 12 रुपयाची पेटी झाली. मग पेटी घेऊन थोडासा धंदा वाढला. मी आपला कसाही प्रपंच चालवत होतो. रामकिशन भाऊ, रामकिशन भाऊ, गावामध्ये पेटी धरून घुमणे, घरोघरी जाणे, निमणवणे. बसा. त्या काळात दाढीचा 1.5 रुपया मिळत होता. धंदा करून आपला पोट गुजारा कसाही चालवत होतो. आताचा समय तर असा चालला आहे की आपला गावात फिरणेवाल्याची काही हेलूच नाही राहिले. तर आता आपला प्रश्न असा आहे का आपला कसा प्रपंच चालावा हा एक विचार पडला. आता मोठे मोठे दुकान उघडले, त्या मोठ्या दुकानाला पाहून आम्हाला कोणी विचारत नाही. आता पोटापाण्याचा विचार पडला. तसा तर आता सरकारने योजना काढल्या पाहिजे.